नमस्कार, मी सीएस रेणुका केमभावी। मी कंपनी सेक्रेटरी या प्रोफेशन मध्ये साधारण 10 वर्षापेक्षा जास्त आता काम करते। मी लॉ झालेलं आहे, माझं 5 इयर लॉज, माझं ग्रॅज्युएशन लॉ प्लस सीएस असं आहे। हे कॉम्बिनेशन बरंच फायद्याचं असतं, कारण कंपनी सेक्रेटरियल कामांमध्ये लॉचं इंटरप्रिटेशन, लॉ समजावून घेणे, आणि समजावून घेतल्यानंतर त्याचा दैनंदिन आपल्या लागणाऱ्या क्लायंट्सना किंवा आपण ज्या कंपनीमध्ये नोकरीला असतो त्या कंपनीला कुठे कुठे कम्प्लायन्सेस करणं गरजेचं आहे, कोणत्या कोणत्या अथॉरिटी स्टँडर्ड आपण येतो, त्यांना काय काय इन्फॉर्म करणं, कोणत्या पद्धतीने काय फॉर्म्स आहेत, किंवा जे काही प्रोसिजर्स कायद्यामध्ये दिलेले आहेत ते फॉलो करण्यासाठी इंटरप्रिटेशन फार गरजेचं आहे, योग्य इंटरप्रिटेशन। त्यासाठी लॉची बॅकग्राऊंड असणं गरजेचं असतं। म्हणून असं सजेस्ट केलं जातं की जर शक्य असेल तर तुम्ही लॉचा सुद्धा अभ्यास करा, तो सुद्धा कोर्स करा। त्याचा 5 वर्षाचा कोर्स 12वी नंतर करता येतो किंवा कोणत्याही ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा लॉ करता येतो। सो सीएस सोबत लॉ करणं हे फायद्याचं असतं। आता हे सगळं करण्यासाठी आणि ही परीक्षा जी असते कॉम्पिटेटिव्ह, इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, सो त्यासाठी आपल्याला कोणता स्किल सेट गरजेचा आहे तर ते आपण बघू। आपलं ड्राफ्टिंग उत्तम असलं पाहिजे, कारण कंपनी सेक्रेटरी म्हटलं की त्याच्याकडे सगळं काही अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे पहिला जो फॉरवर्ड असतो मॅनेजमेंटकडनं इथपासनं ते शेवटचा भाग डायरेक्टर्स रिपोर्ट ड्राफ्ट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ड्राफ्टिंग हे कंपनी सेक्रेटरीच्या हाताखालनं किंवा नजरेखालनं जाणं गरजेचं आहे, हे अपेक्षित आहे, आपण जबाबदार असतो। रायटिंग स्किल्स एक्सप्रेशन हा याचाच एक भाग झाला। लॉजिकल अँड अनालिटिकल अनालिस्ट म्हणजे स्किल्स या खूप गरजेच्या आहेत, कारण जे आपलं डे टू डे दैनंदिन आपण अपडेट्स येतात, कायद्यांमध्ये अपडेट्स असतात, त्यानंतर कोर्ट जजमेंट्स असतात की ज्यामुळे आपल्याला नवीन प्रेसिडेंट की काय करणं गरजेचं आहे किंवा कायद्याला सुपरसीड करणारं, कायद्यात ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत पण चॅलेंजिंग सिच्युएशन आहेत हे इंटरप्रिटेशन कोर्ट करतो, तर ते नवीन आलेले जजमेंट्स जे असतील त्याचा आपल्याला काय अप्लिकेबिलिटी आहे किंवा त्यामुळे कायद्यामध्ये काय बदल झाले हे समजून घेण्यासाठी हा अनालिटिकल लॉजिकल स्किल सेट खूप गरजेचा आहे। ही परीक्षा पास होण्यासाठी मुळात परसिव्हिअरन्स आणि परसिस्टन्स खूप गरजेचं आहे। ही काही रुटीन एक्झाम नाही की जी पहिल्या झटक्यात पास होऊ शकता तुम्ही, जरी प्रयत्न तसाच करायचा असतो तरी मुळात स्टँडर्डच खूप वरचे असतात, तुमच्याकडनं अपेक्षा खूप केली जाते, कारण त्यांना एक प्रोफेशनल घडवायचं आहे की जो जबाबदार असतो हे सगळं करण्यासाठी, एका प्रोफेशनलनी दिलेलं सर्टिफिकेशन याच्यावर डिपार्टमेंट्स किंवा वेगवेगळे अथॉरिटीज ह्या विसंबून राहतात, रिलाय होतात, त्यामुळे तुमची प्रोफिशियन्सी तेवढी असणं गरजेचं आहे। म्हणून डिफिकल्टी लेवल जी असते ती बरीच वाढत जाते, पहिल्या परीक्षेला कमी, त्यानंतर एक्झिक्युटिव्हला जास्त आणि प्रोफेशनलला तर खूपच जास्त अपेक्षित असते। करंट अफेअर्स माहिती असणं, तुम्हाला जे काही अमेंडमेंट सर्क्युलर्स नोटिफिकेशन आल्यात वेगवेगळ्या अथॉरिटीज कडनं त्या सगळ्याची माहिती असणं, त्याची समज असणं हा परीक्षा पास करण्यासाठी आणि त्यानंतर तुमचं प्रोफेशनमध्ये प्रॅक्टिस किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये हे खूप गरजेचं आहे, कारण कंपनी सेक्रेटरी इज मेंट टू बी द पर्सन, तो कंपनी सेक्रेटरी त्यासाठीच तिथे असतो की ज्यांनी हे सगळं अपडेट करायचं असतं, ज्यांनी हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना नोटिफाय करायचं असतं आणि जे त्यासाठी करणं गरजेचं आहे प्रोसिजरल ऍस्पेक्ट ते करून घ्यायचं असतं। सो हा आपल्या जॉब प्रोफाईल मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सो अपडेटेड राहणं हे खूप इसेन्शियल आहे। थँक्यू।